माजी मंत्री आणि परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांचा सोलापूर विद्यापीठातील पीएचडीचा प्रवेश रद्द करण्यात यावा अशी मागणी सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे पीएचडी कोर्स वर्कपेट आर्ट साठी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतून परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांचा त्वरित प्रवेश रद्द करा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मार्गदर्शकांची गाईडशिप रद्द करा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ. गणेश डोंगरे अधिसभा सदस्य यांचा विद्यापीठाला इशारा देण्यात आलाय. विद्यापीठानं पीएचडी पेट आर्ट कोर्स वर्करिता घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात समाज माध्यमातून परीक्षार्थी लक्ष्मणराव ढोबळे यांच्या संदर्भात ज्या बातम्या प्रसारित केलेल्या आहेत त्या पाहता ही बाब गंभीर असून विद्यापीठाच्या गोपनीय गोष्टींचा भंग झाल्यानं विद्यापीठाची प्रतिमा समाज मनात उंचवण्याच्या ऐवजी ढासळताना चित्र पाहायला मिळतंय. परीक्षार्थी म्हणून लक्ष्मण ढोबळे यांना एक जी विशेष ट्रीटमेंट देण्यात आली, विशेष केंद्राची नियुक्ती करण्यात आली, तसेच अशा अनेक किती लोकांना स्वतंत्र परीक्षा देऊन विशेष ट्रीटमेंट दिली जाते. विद्यापीठाच्या नियमावलीमध्ये अपंगत्वाचं शासकीय रुग्णालयाचं सर्टिफिकेट देण्याऐवजी खासगी डॉक्टर यांचं देण्यात आलं. अशा घटनांची सखोल चौकशी करावी. घटनांमुळे विद्यापीठांची समाजात असलेली प्रतिमा खराब होत चाललेली आहे. ती बदनामी थांबवण्यासाठी प्रशासनानं स्वतः लक्ष घालून सदर प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विद्यापीठातील कर्मचारी आणि ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कृती केली गेली या सर्वांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांना परीक्षेतून बेदखल करण्यात यावं. त्यांना गुणवत्ताधारक लेखनिक उपलब्ध करून देणाऱ्या मार्गदर्शकाची गाईडशीप रद्द करण्यात यावी आणि विद्यापीठाची बदनामी थांबवावी, अन्यथा आम्ही प्रशासनाच्या विरोधात कोर्टात जाऊ, असा इशारा गणेश डोंगरे अधिसभा सदस्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.